नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत युरोप आणि भारत, यामध्ये वसाहतवाद हा भाग पाहूया। तर वसाहत म्हणजे काय, वसाहतवाद म्हणजे काय आणि वसाहतवादाचे परिणाम काय हे आपण पाहूया। तर बालमित्रांनो, वसाहत म्हणजे काय, तर एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजेच वसाहत स्थापन करणे होय। म्हणजे पुन्हा समजून घ्या, एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या देशातील भूप्रदेशातील, दुसरा भूप्रदेश म्हणजेच दुसरा देश, त्या ठिकाणी जायचं, त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहायला सुरुवात करायची, यालाच वसाहत असे म्हणतात। वसाहत म्हणजेच वस्ती करणे। यानंतर आपण वसाहतवाद म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊया। तर बालमित्रांनो, वस्ती केल्यानंतर, दुसऱ्या भूप्रदेशात वस्ती केल्यानंतर, म्हणजे एका देशातील लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील विशिष्ट ठिकाणी वस्ती केल्यानंतर, वसाहत केल्यानंतर, त्या ठिकाणी आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली असलेल्या देशाने जर दुसऱ्या देशामध्ये जाऊन अशा वस्ती केल्या, म्हणजे वसाहती केल्या, आणि त्या ठिकाणी आपल्या सामर्थ्याच्या जोरावर, आपल्या बळाच्या जोरावर त्या ठिकाणी एखादा भूप्रदेश व्यापणे म्हणजेच ताब्यात घेणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे, म्हणजेच तो भाग ताब्यात पण घ्यायचा आणि त्या ठिकाणी आपली सत्ता पण स्थापित करायची, याला म्हटलेलं आहे राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे। आणि हे करणे म्हणजेच वसाहतवाद होय। पा बालमित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याचा, आपल्या बळाचा वापर करून एखाद्या भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय। मग या वसाहतवादामुळं काय झालं पुढे? या वसाहतवादामुळे पुढे या युरोपीय देशांच्या या वसाहतवादी धोरणातून, या वसाहतवादी प्रवृत्तीतून त्या ठिकाणी साम्राज्यवाद उदयास आला। मग साम्राज्यवाद म्हणजे काय आपण पुढील भागामध्ये पाहूया।